नमस्कार, मी सुधीर इंगळगी. सकाळच्या पॉडकास्टमध्ये आपलं स्वागत आहे. आज पॉडकास्टमध्ये ऐकूयात, श्रीलंकेतील कोलंबोत लाखो लोक रस्त्यावर, राष्ट्रपतींचं निवासस्थान घेरलं, राष्ट्रपती गोटाबायांचं पलायन, खडकवासला धरण साखळीत पाणीसाठ्यात वाढ, आणि चर्चेतील बातमीत ऐकणार आहोत महाराष्ट्राचे तुकडे करण्यासाठीच मुख्यमंत्री दिल्लीत संजय राऊतांचा आरोप. आता ऐकूयात सविस्तर बातम्या. पॉडकास्टची सुरुवात करूयात श्रीलंकेच्या बातमीने. श्रीलंकेची अर्थव्यवस्था ढासळली आहे. देशात वीज, अन्न आणि इंधन उपलब्ध होत नाहीये. महागाई प्रचंड वाढल्यानं नागरिक त्रस्त आहेत. अशा परिस्थितीमुळे नागरिक रस्त्यावर उतरलेत. महिंदा राजपक्षे यांना नागरिकांच्या असंतोषामुळं सत्तेवरून पाय उतार व्हावं लागलं होतं. आता राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांच्या घरालाही आंदोलकांनी घेरलंय. त्यामुळे राष्ट्रपती राजपक्षे यांनी आपलं निवासस्थान सोडल्याचं वृत्त AFP या वृत्तसंस्थेने दिलंय. मार्चपासून त्यांनी राष्ट्रपती पद सोडावं अशी मागणी आंदोलक करत होते. शनिवारी कोलंबोत मोठं आंदोलन विरोधक आणि इतर संघटनांनी आयोजित केलं होतं. संचारबंदी असतानाही आंदोलक कोलंबोमध्ये हजारोंच्या संख्येनं जमलेत. तसेच राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांचं सरकारी निवासस्थान घेरलं. राष्ट्रपतींच्या निवासस्थानाबाहेर 20,000 सैनिकांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. गेल्या महिन्यापासून श्रीलंकेची अर्थव्यवस्था पूर्णपणे ढासळलीय. परकीय चलन कधीच संपल्याने अभूतपूर्व स्थिती श्रीलंकेत निर्माण झालीय. आज आषाढी एकादशी. पंढरपुरात लाखो भाविक आज विठुरायाचं दर्शन घेतात. कोरोनामुळे गेली 2 वर्ष आषाढी वारीला पंढरपुरात जाता न आल्याने वारकरी आणि महाराष्ट्रातून लाखो भाविक यंदा पंढरपुरात दाखल झालेत. चंद्रभागेत स्नान करून विठुरायाच्या दर्शनाला मोठं महत्व आहे. कोरोना महामारीमुळे 2 वर्ष पायी वारी देखील झाली नव्हती. आज महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते सपत्निक महापूजा होईल. वारकरी पांडुरंगाचं दर्शन घेऊन परतीची वाट धरतील. आणि हेची दान देगा देवा, तुझा विसर ना व्हावा, असं म्हणत पुढच्या वारीची वाट पाहतील. जगातली सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या इलॉन मस्क यांनी ट्विटर खरेदीचा डील रद्द केलाय. बनावट खात्यांची माहिती ट्विटरनं न दिल्याने ही डील इलॉन मस्क यांनी रद्द केलीय. तब्बल 44 अब्ज डॉलरचा हा करार रद्द करण्यात आलाय, त्यामुळे ट्विटरला मोठा धक्का बसलाय. दरम्यान इलॉन मस्क यांच्या विरोधात खटला दाखल करणार असल्याचं ट्विटरने सांगितलंय. ट्विटरवरील बनावट आणि स्पॅम खात्यांची संख्या ही खाती कॅप्चर करण्याच्या पद्धती आणि कारवाई करण्याच्या पद्धतीबद्दल माहिती हा करार होण्यासाठी महत्वपूर्ण मुद्दे होते. या संदर्भात इलॉन मस्क आणि त्यांची टीम गेल्या 2 महिन्यांपासून सतत ट्विटरवर संपर्क साधून माहिती घेत होती. पण प्रत्येक वेळी ट्विटरचे बोर्ड एकतर माहिती देण्यास टाळाटाळ करत होतं किंवा अपूर्ण माहिती देत असल्याचं मस्क यांनी म्हटलंय. अमरनाथ गुहेजवळ ढगफुटीनंतर आलेल्या पुरात आत्तापर्यंत 16 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तसेच अनेक जण पुरात वाहून गेल्याची भीती व्यक्त होतीये. या घटनेत आत्तापर्यंत 16 जणांचा मृत्यू झालाय, तर सुमारे 40 लोक बेपत्ता झाल्याचं सांगण्यात येत आहे. अपघातानंतर बचाव कार्य सुरू असून भारतीय लष्कर, NDRF, ITBP, जम्मू काश्मीर पोलिसांचे पथक बचाव कार्य करत आहे. आत्तापर्यंत सुमारे 15,000 लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलंय. दरम्यान या अपघातात अनेक जण जखमी झालेत, त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. शुक्रवारी संध्याकाळी अमरनाथ गुहेजवळ अचानक आलेल्या पुरामुळं अमरनाथ येथे अडकून पडलेल्या बहुतांश प्रवाशांना पंजरणी येथे हलवण्यात आलंय. ITBPने पविक्ष गुहा ते पंजतरणीपर्यंत आपले मार्ग आणि सुरक्षा पथके वाढवली आहेत. पहाटे 3:30 वाजेपर्यंत प्रवाशांना सुखरूप पंजतरणीपर्यंत हलवण्याचं काम सुरू होतं. राज्यात आठवडाभरापासून जोरदार पाऊस सुरू आहे. मुंबई, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मान्सूनने जोरदार हजेरी लावली आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीतही जोरदार पाऊस झालाय. यामुळे धरण साखळीत पाणीसाठा वाढू लागलाय. धरण साखळीत जवळपास 7 TMC इतका पाणीसाठा झालाय. 4 जुलैपर्यंत धरण साखळीत केवळ 3 TMC इतकाच पाणीसाठा होता आणि पुणे शहरात 1 दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे आदेशही देण्यात आले होते. पण पुणे जिल्ह्यात गेल्या आठवड्यात झालेल्या पावसाने नक्कीच दिलासादायक चित्र आहे.
आता बातमी मनोरंजन क्षेत्रातून। बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमार पुन्हा एकदा वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे। या सिनेमाची कथाच एका इंजिनियरची आहे। हा इंजिनियर साधा सुद्धा नाही तर 64 खाण कामगारांना वाचवणारा जसवंत सिंग याची कथा आहे। जसवंत सिंगनं 1989 भारतातील राणीगंज इथल्या कोळशाच्या खाणीत फसलेल्या 64 खाण कामगारांचे प्राण वाचवले होते। याच घटनेवर आधारित सिनेमात अक्षय कुमार दिसणार आहे। या सिनेमाचं शूटिंग अजूनही सुरू आहे। हा सिनेमा इंडियन फिल्म कंपनी पूजा एंटरटेनमेंट बनवतीये। या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सुरेश देसाई यांच्यावर आहे। याआधी त्यांनी रुस्तम सिनेमाचं दिग्दर्शन केलंय। लंडनमध्ये या सिनेमाचं शूट सुरू आहे। भारतीयांना अनेकदा परदेशात वर्णद्वेषाचा सामना करावा लागतो। नुकताच इंग्लंडमध्ये झालेल्या कसोटी सामन्यादरम्यान इंग्लंड आणि भारत यांच्या दरम्यान एस्बेस्टन येथे 5वा कसोटी सामना झाला। या कसोटी सामन्यादरम्यान भारतीय चाहत्यांशी वर्णद्वेषी टिप्पणी केल्याप्रकरणी बर्मिंगहॅम पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली। बर्मिंगहॅम पोलिसांनी ही माहिती ट्विटरवर दिली आहे। त्याला चौकशीसाठी कोठडीत ठेवण्यात आलंय। इंग्लंडने शेवटच्या दिवशी ही कसोटी 7 गडी राखून जिंकली, पण मालिका मात्र 2-2 अशी बरोबरीत सुटली। मात्र या कसोटीच्या चौथ्या दिवशी इंग्लंडच्या प्रेक्षकांनी भारतीय प्रेक्षकांवर वर्णद्वेषी टिप्पणी केली होती। ट्विटरच्या माध्यमातून हे प्रकरण पुढे आलंय। श्रोते हो, आता चर्चेतील बातमी। महाराष्ट्राचे तुकडे करण्यासाठीच मुख्यमंत्री दिल्लीत संजय राऊतांचा आरोप। दिल्लीत सदिच्छा भेटीसाठी आल्याचं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितलंय। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री 2 दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर होते। त्यांनी दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधला। 18 जुलैला राष्ट्रपती पदाची निवडणूक असल्याने अधिवेशन मागेपुढे होऊ शकेल, मात्र त्यापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असंही मुख्यमंत्री म्हणालेत। आषाढीनंतर मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर चर्चा करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। तसंच दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, तसेच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि भाजपाचे अध्यक्ष JP नड्डा यांची सदिच्छा भेट घेण्यासाठी आल्याचं त्यांनी सांगितलंय। नाशिकच्या दौऱ्यावर असलेल्या संजय राऊतांनी पहिल्यांदा महाराष्ट्राचा नेता भेटीसाठी दिल्लीला गेल्याचं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे। संजय राऊत म्हणाले, याविषयी मात्र मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राची जनता सूद नसल्याचं म्हटलंय। मुख्यमंत्री म्हणाले, असं आज कुठेही कोणी आम्ही तर म्हटलेलं नाही, कुठे चर्चाही नाही। त्यामुळे हे बघा, लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न गेल्या काही कालावधीपासून होतोय, पण मुंबईकर आणि महाराष्ट्राची जनता शून्य आहे। त्यांना सगळं कळतंय, कोण कसं वागतंय, कोण कसं करतंय। आम्ही आमचं काम करत राहू, कुणी काही बोललं तरी आमच्यावर त्याचा परिणाम होणार नाही। श्रोते हो, हे होतं सकाळचं पॉडकास्ट। उद्या पुन्हा भेटूयात। धन्यवाद। रिसर्च आणि स्क्रिप्ट हलीमा बी कुरेशी। वाचा, बघा आणि आता ऐका आणखी बातम्या esakal.com वर। तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता।
विसरू नका. या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍपवर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला.